नमस्कार मित्रांनो माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मित्रांनो केवळ आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा होय मित्रांनो हा सण का साजरा करतात सण साजरा करण्यामागील कारण कोणते आहे आपल्याला येणाऱ्या पिढीला याच्याबद्दल माहिती पाहिजे किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला याबद्दल माहिती आहे का आपणच आपल्या येणाऱ्या पिढीला मुलाबाळांना सणाचे महत्व हे समजावून सांगितले पाहिजे जेणेकरून आपल्या हिंदू संस्कृतीचे महात्मे त्यांनाही समजले पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडवा हा सण साजरा का करतात मित्रांनो प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण असते आणि गुढीपाडवा हा सुद्धा सण साजरा करण्यामागे काहीतरी कारण आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या गुढीपाडव्याचे वैज्ञानिक महत्व सुद्धा सांगणार आहे मित्रांनो चैत्र शुद्ध म्हणजेच म्हणजे महिन्यातील पहिला दिवस हिंदूचे नव या दिवशी सुरू होते आणि नवीन वर्षाचे प्रत्येक धर्माचे ज्या प्रकारे स्वागत करतात त्याच प्रकारे हिंदू धर्मीय सुद्धा या गुढीपाडव्याचे स्वागत करतात या नवीन वर्षाची स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा प्रत्येकजण आपल्या दारात उंच बांधून तिला साडी आणि तांब्या बांधून आणि त्याला हार बांधून गुढी उभी केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार गुढी हे विजयाचे प्रतीक आहे समृद्धीचे प्रतीक आहे ज्या घरासमोर गुढी उभी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो अनेक गोष्टीवर राग क्रोध या दुर्गुणावर विजय मिळवला जातो आणि याच विजयाचे प्रतीक म्हणजे गुढी होय वर्षभरामध्ये साडेतीन मुहूर्त हे शुभ मुहूर्त मानले जातात आणि या साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा होय म्हणूनच लोक या दिवशी विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतात तसेच अनेक शुभ कार्याची सुरुवात देखील या दिवशी केली जाते मित्रांनो गुढी उभारण्यास सुरुवात कधी झाली असेल तर जर आपण महाभारत काळात पाहिले तर उप उपरिचर नावाचा राजा होता त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती आणि ही काठी म्हणून इंद्रदेवाचा आदर करावा इंद्राच्या इंद्रदेवाच्या आदरासाठी या राजाने आपल्या महालासमोर जमिनीमध्ये ही काठी रोवली आणि मग दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली आणि हा दुसरा दिवस म्हणजे हिंदू धर्माच्या नऊ वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा मित्रांनो या राजाने रोवलेली काठी पाहून इतरही राजांनी आपापल्या राज्यामध्ये काट्या रोवल्या आणि त्यावरती वस्त्र लावले तिला सजवलं फुलांच्या माळी घातल्या अशा प्रकारे काठीची पूजा होऊ लागली आणि सणाची सुरुवात तेव्हापासून झाली मित्रांनो आपण माहीतच असेल प्रभू रामचंद्राला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा येणाऱ्या पिढ्यांना आदर्श जगणे कसे असते याची माहिती असावी यासाठीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्राचा चौदा वर्षाचा वनवास होय प्रभू रामचंद्रांनी आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण सोबत चौदा वर्षाचा वनवास भोगला आणि या काळात लंकापती रावण जो दुष्ट राक्षस होता त्याचा वध केला आणि सर्व राक्षसांचा नायनाट करून आपल्या अयोध्यानगरीत परत आले तेव्हा अयोध्यानगरीत सर्व जनतेने त्यांचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले त्यावेळी संपूर्ण अयोध्येमध्ये प्रत्येकाने घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला म्हणूनच मित्रांनो गुढी हे विजयाचे प्रतीक आहे प्रभू रामचंद्राने या सर्व संकटावर जो विजय मिळवला त्याचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा होय आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळी अयोध्या नगरीत आले तेव्हा त्या अयोध्या नगरीतील लोकांनी गुढ्या उभारून प्रभू रामचंद्राचे स्वागत केले आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी नक्की उभा उभारावी मित्रांनो आजचे युग हे विज्ञान युग आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने आपण वाटतो त्या या कडुनिंबामध्ये गुळ ओवा मीठ हिंग हे टाकून वाटतो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कडुनिंब गुळ हे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरामधील उष्णता कमी होत असते उन्हाळा या ऋतूमध्ये तापमान खूप वाढलेले असते त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो तो त्रास आपोआप कमी होतो म्हणजेच आपले सण उत्सव यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो उष्णता कमी होते त्याचबरोबर पित्त सुद्धा कमी होते तसेच अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे होतात एखाद्याला अपचनाचा त्रास असेल आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी हे मिश्रण अत्यंत उपयोगी आहे आपल्या घरातील धान्याला कीड लागू नये म्हणून आपण सुद्धा त्या धान्यामध्ये कडुनिंबाची पानं वापरली जातात किंवा कडुनिंबाची पानं आपण त्या धान्यामध्ये टाकतो आणि ही कडुनिंबाची पानं टाकल्यामुळे त्या धान्याला अजिबात कीड लागत नाही अनेक जण कडुनिंबाची पानं ही आंघोळीच्या पाण्यात टाकतात त्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचा रोगापासून आपले रक्षण होते मित्रांनो जर काही व्यक्तींना त्वचा रोग असतात आणि आपण जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या कडुलिंबाचा पाला टाकून जर आंघोळ केली तर आपल्याला जे त्वचा रोग असतात हे त्वचा रोग आपल्यापासून दूर पळून जातात अशा प्रकारच्या या गुढीपाडव्याचा सण अत्यंत पवित्र आहे विजयाचे प्रतीक आहे समृद्धीचे प्रतीक आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या या सणाला खूप असं मोलाचं स्थान आहे आपण आपल्या भावी पिढ्यांना अशा सणाबद्दल मार्गदर्शन नक्कीच केले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद